मध खाण्याचे फायदे व नियम. मध खाण्याचे प्रचंड फायदे व उपयोग आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात आपली पहिली टिप कोणती आहे. साखरेच्या ऐवजी चहामध्ये मध घाला. हे चहा अधिक आरोग्यदायी बनवते आणि गोडही चविष्ट असते. दुसरी टीप आहे, गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून पिणे सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तिसरी टीप, मसाले किंवा भाजीला गोडसर चव देण्यासाठी थोडा मध घाला. हे चव अधिक रुचकर बनवते. चौथी टीप, त्वचेला चमक आणण्यासाठी मध आणि दुधाचा लेप चेहऱ्यावर लावा. हे त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. पाचवी टीप, केसांसाठी. केसांच्या मास्कमध्ये मध घाला. हे केसांना मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. सहावी टीप, लिंबू पाण्यात मध. थंड लिंबू पाण्यात मध मिसळून प्या. हे शरीरासाठी ताजे तवाने आणि ऊर्जा वाढवणारे पेय आहे. सातवी टीप, घशाच्या त्रासावर. घशात खवखव होत असल्यास थोडा मध गरम पाण्यासोबत घ्या, यामुळे घसा मोकळा होतो. आठवी टीप, साखरेचा पर्याय. गोड पदार्थ बनवताना साखरेच्या ऐवजी मधाचा वापर करा. हे पदार्थ अधिक पौष्टिक बनतात. नववी टीप, शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी रोज सकाळी गरम पाण्यात एक चमचा मध घालून प्या. हे आपली ऊर्जा पातळी वाढवते आणि पचन शक्ती सुधारते. दहावी टीप आहे, फळांचे सॅलेड. फळांच्या सॅलेडमध्ये मध घालून चव अधिक गोड आणि चविष्ट बनतात. हे सॅलेड अधिक पौष्टिकही असते. अकरावी टीप, बेकिंगमध्ये. केक, ब्रेड किंवा कुकीज बनवताना साखरेच्या ऐवजी मधाचा वापर करा. यामुळे गोडपणा अधिक नैसर्गिक आणि आरोग्यदायी होतो. बारावी टीप, तोंडाच्या अल्सरवर उपाय. तोंडात अल्सर झाल्यास मध लावून ठेवा. हे वेदना कमी करण्यास आणि अल्सर लवकर बरे करण्यास मदत करते. तेरावी टीप, भाजीत ताजेपणा आणण्यासाठी भाज्या शिजवताना त्यात थोडा मध घाला. यामुळे भाज्यांचा रंग आणि चव ताजी राहते. चौदावी टीप, चपाती किंवा ब्रेडवर. चपाती, ब्रेड किंवा पोळीवर मध पसरून खा. हे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरते. पंधरावी टीप, डिटॉक्स ड्रिंक. मध, लिंबू आणि गरम पाण्याचे मिश्रण बनवून डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. सोळावी टीप, संजीवित पेय. व्यायामनंतर किंवा थकवा असल्यास मध आणि पाण्याचे मिश्रण प्या. हे शरीराला पूर्ण रुजी जीवित करण्यासाठी उत्तम आहे. सतरावी टीप, वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. हे वजन कमी करण्यास मदत करते. अठरावी टीप, ओठ कोरडे पडल्यास रात्री झोपण्यापूर्वी मध लावा. यामुळे ओठ मऊ आणि मुलायम होतात. एकोणीसवी टीप, खीर, शिरा किंवा रसमलाई सारख्या मिठाईत साखरेच्या ऐवजी मध वापरा. यामुळे मिठाईला नैसर्गिक गोडपणा मिळतो आणि ती अधिक पौष्टिक बनते. वीसवी टीप, लहान जखम किंवा कापल्यास त्या ठिकाणी मध लावा. मधाच्या जंतुरोधी
गुणधर्मामुळे जखम लवकर बरी होते. 21 फूड ज्यूसमध्ये साखरेऐवजी मध घाला, यामुळे ज्यूस अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट होतो. त्यामुळे फ्रूट ज्यूसमध्ये साखरेऐवजी नेहमी मधाचा वापर करा. 22 मसालेदार ग्रेव्ही किंवा करीमध्ये थोडासा मध घाला, यामुळे मसालेदारपणा कमी होतो आणि एक ताजेपणा येतो. 23 झोपण्यापूर्वी 1 गरम दुधात मध मिसळून प्या, हे चांगली झोप येण्यासाठी मदत करते. 24 सॅलेड ड्रेसिंग तयार करताना मधाचा वापर करा, यामुळे सॅलेडला एक अनोखा आणि चविष्ट गोडपणा मिळतो. 25 ॲसिडिटी झाल्यास 1 पाण्यात मध आणि लिंबाचा रस घालून प्या, हे ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते. 26 टीप आहे, चटका लागल्यास त्या ठिकाणी लगेचच मध लावा, हे चटके कमी करण्यास आणि बरी त्वचा करण्यास मदत करते. त्यामुळे चटका लागल्यास लगेचच त्या ठिकाणी मध लावा, ती जखम लगेचच बरी होईल. 27 टीप आहे, फ्ल्यू किंवा ताप आला असल्यास गरम पाण्यात मध घालून प्या, हे शरीराला ऊर्जा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अशा प्रकारे सुंदरतेसाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे उपयुक्त असे मध खाण्याचे प्रचंड फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये थोड्या प्रमाणात का होईना मधाचा वापर केला पाहिजे. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना किंवा नेक्स्ट टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकता. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.